मॉडेलिंगचा कोणताही अनुभव नसताना पुण्याच्या मुग्धा गोडबुलेनं मिसेस इंडिया युनिव्हर्स अर्थ 2017 हा किताब पटकावलाय. उदयपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी देशातील आणि परदेशातील 42 महिलांची निवड करण्यात आली होती. मूळची पुण्याची पण आता सिंगापूरमध्ये स्थायिक झालेली ही मुग्धा गोडबुले एका खासगी कंपनीत एचआर म्हणून कार्यरत असणाऱ्या मुग्धाला लहानपणापासूनच मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. मात्र करिअर आणि घर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपली आवड जोपासण्याची संधीच तिला मिळाली नाही. आपल्या मैत्रिणीच्या बुटीकच्या शो साठी मुग्धा पहिल्यांदा रॅम्पवर उतरली आणि तिला मॉडेलिंग क्षेत्राची दारं खुली झाली. आज वयाच्या 36व्या वर्षी मुग्धानं मिसेस इंडिया युनिव्हर्स अर्थ हा किताब पटकावलाय. त्याचबरोबर स्पर्धेतली इतरही दोन सब टायटल्स तिनं जिंकली आहेत. माझ्या दुसऱ्या मैत्रिणीचं बुटीक होतं, तिकडे साडीचा शो होता, तर तिने मला विचारलं की तू येशील का. मग तिथेही केला कारण मला आवड होतीच या ह्याच्यात यायची. तर तिथे करता करता तिथे एक मॉडेल होत्या, त्या म्हणाल्या की तू ये आणि एक ऑडिशन दे कारण इथे अशी स्पर्धा होणार आहे. मग मी जाऊन ऑडिशन दिली आणि त्याच्या शॉर्टलिस्ट झाले आणि मग मला इकडे याची संधी मिळाली. मिसेस इंडिया युनिव्हर्स अर्थ हा जो टायटल झाला त्याच्यात आम्हाला प्रॉपर मॉडेलिंगचं व कॅटवॉक ट्रेनिंग हेही देण्यात आलं आणि प्रवास अतिशय छान होता. यापुढे माझं ध्येय असेल की मी मिसेस इंडिया अर्थसाठी मी इंडियाला रिप्रेझेंट करू इच्छिते. लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड असणाऱ्या मुग्धाने शास्त्रीय संगीताचंही शिक्षण घेतलंय. व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर नोकरीमुळे गाणं मागे पडल्याचं ती सांगते. मात्र उशिरा का होईना आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये पदार्पण केल्याचं समाधान तिला आहे. पुढे मला मी प्रोफेशनली नक्कीच करू इच्छिते कारण की माझ्यात तशी एक ॲम्बिशन आणि ॲस्पायरेशन होतीच की यायचं आहे वगैरे इथे आणि मला ती संधी आत्ता का होईना मिळाली. तर मला जिंगल्स गायला किंवा गाण्याच्या क्षेत्रात मला काही यातनं काही एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर नक्कीच मला करायला आवडेल. ऑलमोस्ट सगळ्यांनी ज्यांनी ऐकलं ते म्हणले की तुझं प्लेबॅक सिंगिंगसाठी अगदी अशोक पत्केजींनी सुद्धा म्हटलं की आहे चांगला आवाज तर तू हे कर. हे टायटल मिळालं तर हे नक्कीच मला असं वाटतं छान अभिमानास्पद आहे मला. आणि कारण या क्षेत्रात आमच्या इकडनं दोन्हीकडनं कोणीच नाही आहे. त्याच्यातनं काही तिला चांगल्या संधी मिळाल्या गाण्याच्या किंवा ॲक्टिंगच्या तर ती पण ती नक्कीच घेईल. 2018 लास वेगास इथे होणाऱ्या मिसेस अर्थ इंटरनॅशनल ह्या स्पर्धेत मुग्धा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि ह्या स्पर्धेसाठी तिला खूप खूप शुभेच्छा. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.